तू आलीस मी मला गवसलो, जन्म नवा झाला, तू हाती हात देशील तर जन्म सार्थ झाला. आय लव्ह यू. विदू काय सगळं आपण भूमिताशी बोलू. तुम्ही दोघी काय बोलणार भूमीशी? तुझा माझ्यावर विश्वास आहे. एक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जो क्षण हवा हवा असा वाटतो ना, तो क्षण आलाय आकाशच्या आयुष्यात. मला काय करायचं होतं आणि काय होऊन बसलं. प्रयत्नांना यश काय येत नाही. आकाश भूमीच्या जवळ जाण्याचे जितके प्रयत्न करेल ना, ते यशस्वीच होऊ द्यायचे नाही असं ठरवलंय. याडी आकाश फक्त चांगले मित्र, बाकी काही नाही. मी पण किती बुद्धू आहे ना, माझं प्रेम माझ्या समोरच होतं आणि मी ते हक्काने पदरात पाडून घ्यायला किती वेळ लावला. गाडी पूर्ण वेळ शांत होतीस तू, काही बिनसलं का? ही झाली राजा राणीची भेट. खऱ्या आयुष्यात पण असं करशील? राजा राणीला एकत्र आणशील? प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस, पण वेदांगी एखादी मैत्रीण आपल्या मित्राशी सिक्रेट गोष्ट शेअर करूच शकते ना. कित्येक दिवस आपण त्या बोट ब्लास्ट बद्दल बोलत होतो. तू मला सांगितलंस की त्या ब्लास्ट मध्ये महाजनांचं खूप मोठं व्यावसायिक नुकसान झालं, पण मला तू हे नाही सांगितलंस की त्या ब्लास्टच्या वेळेला तू त्या बोटीवर होतास. तुला हे कसं कळलं? आणि तुला तुला एवढंच कळलंय का? अजून काही? अजून काही म्हणजे अजून काही गोष्टी माझ्यापासून लपवल्यास का? हे काय आकाश कुठे आणि भूमी कुठे? ताई आणि भाऊजी ना संध्याकाळपासूनच बाहेर आहेत. भूमी आणि आकाशवर लक्ष ठेवायला ना. काय केलंस तू आत्ता? ते दोघं जण कुठे माहितीये? माझ्या डोळ्यासमोरच. त्यांच्या घरात सध्या सेलिब्रेशनचा माहोल, कारण उद्या त्याच्या मुलाचा बर्थडे. ऑल सेट, मग उद्या मिशन तांडे. मॅडम तुम्हाला एक फोटो पाठवलाय, बघा जरा. प्रशांत, भूमी आणि आकाश एकत्र आले ना की माझं टेन्शन वाढतच. मला असं वाटतंय माझं पितळ उघडं पडणार आहे. आजपर्यंत पडद्याच्या मागून जो तुम्हाला मानसिक त्रास देत होता, त्याला आज मी तुमच्या समोर आणणार आणि हेच तुमचं वाढदिवसाचं गिफ्ट आहे. बोट ब्लास्ट करायला कोणी सांगितलेलं? मारू नका, सांगतो.